नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मित्रांनो आजच्या या सेशन पासून आपण एक महत्त्वपूर्ण लेक्चर सीरीज या ठिकाणी करत आहोत, ज्यामध्ये आपण 2010 पासून 2022 पर्यंत UPSC ने आपल्या सिलेबस मध्ये इतिहासाच्या सिलेबस मध्ये जे पण प्रश्न विचारले ते प्रश्न कसे लिहिले गेले पाहिजेत या संदर्भामध्ये हिस्ट्री ऑप्शनल निवडणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि त्याचबरोबर जीएस असणाऱ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी ही लेक्चर सीरीज आपण सुरू करत आहोत, ज्यामध्ये आपण टॉपिक नुसार आयोगाचे प्रश्न डिस्कस या ठिकाणी करणार आहोत। पहिलाच टॉपिक आपला आहे तो म्हणजे इंग्रज फ्रेंच युद्ध। इंग्रज फ्रेंच युद्धावर आयोगाने एकूण 3 प्रश्न विचारले, त्यातला पहिला प्रश्न जो आहे तो नीट समजून घेऊया। प्रश्न आहे तो म्हणजे भारताची चावी मद्रास मध्ये शोधण्याची डुप्लेन एक महत्त्वपूर्ण मोठी चूक केली, रॉबर्ट क्लाइव्हने प्रयत्न केला आणि ती बंगाल मध्ये प्राप्त केली। तर इथं लक्षात घ्या, तर भारताची चावी शोधायची आहे तर मद्रास मध्ये सापडणार की बंगाल मध्ये सापडणार अशा प्रकारचा मुद्दा इथे आहे। आता पहा, जेव्हा पण तुम्ही ऑप्शनलचे पेपर या ठिकाणी सॉल्व करत असाल किंवा तुमचा जीएसचा मेनचा पेपर सॉल्व करणार आहात, त्यावेळेस तुम्हाला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आधी प्रश्न समजून घ्यावा लागणार आहे। 1-2 सेकंदामध्ये हा वाचल्यानंतर तो त्याच्यावर थोडासा विचार करा आणि तो पहिल्यांदा तर समजून घ्या की प्रश्नाची डिमांड काय नेमकी आहे आणि प्रश्न कोणत्या टॉपिकशी रिलेट करतोय हे या ठिकाणी समजून घ्या। जसं की हा प्रश्न इंग्रज फ्रेंच युद्ध या टॉपिकशी संबंधित आहे, मग आपला पहिलाच पॅराग्राफ या ठिकाणी असला पाहिजे की भारतामध्ये विशेषतः कर्नाटक प्रांतामध्ये एकूण 3 युद्ध झाली इंग्रज फ्रेंच यांच्यात, ज्या युद्धापैकी 2 युद्धाचं नेतृत्व हे फ्रेंच गव्हर्नर डुप्लेनं केलेलं आहे, या प्रकारचा मुद्दा इथे समजावून सांगा। जर समजा तुम्ही तिथं या ठिकाणी सनावळ्या टाकल्या तर अति उत्तम, जसं की 1748 ते 1749 प्रथम युद्ध, त्यानंतर 1749 ते 1754 दुसरं युद्ध, 1758 ते 1763 तृतीय युद्ध, हे सनावळ्या टाकल्या तरी चांगलं आहे। तर हे आपल्याला इथं मांडणं गरजेचं। आता दुसरा मुद्दा असा आहे, प्रश्नामध्ये डिमांड काय दिलेली आहे, प्रश्नाची मागणी काय आहे की डुप्लेनं मद्रासवर हल्ला करण्याऐवजी जर बंगालवर केला असता तर कदाचित बंगाल प्रांत जो आहे हा या ठिकाणी, तर कदाचित फ्रेंच जे आहे हे फ्रेंचांना भारताची चावी मिळाली असती, परंतु डुप्लेची चूक काय ठरली की त्यानं मद्रासवर हल्ला केला, पण त्या उलट रॉबर्ट क्लाइव्हनं काय केलं, बंगालवर हल्ला केला आणि ती भारताची चावी त्यांनी मिळवली, या प्रकारचा प्रश्न। मग आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की बंगाल जो आहे या बंगालचं इम्पॉर्टन्स काय आहे हे सेकंड पॅरामध्ये आपल्याला मांडणं खूप जास्त गरजेचं आहे। आता लक्षात घ्या, या मॅपमध्ये आपल्याला पाहायला भेटेल की हा भारताचा नकाशा या ठिकाणी आहे त्या काळातला, तर बंगाल प्रांत इथे आपल्याला दिसतो आणि मद्रास प्रांत इथे या ठिकाणी दिसतो। आता लक्षात घ्या, दिल्ली इथं या ठिकाणी आहे। आता हे आपल्याला माहिती आहे, युरोपियन कंपन्या भारतामध्ये आल्यात व्यापार करण्यासाठी आणि मग यांच्यामध्ये होती सत्ता स्पर्धा आणि त्या सत्ता स्पर्धेतूनच युद्ध या ठिकाणी उद्भवलेलं आहे। आता पाहायला भेटतं बंगाल प्रांत, तर बंगालचं इम्पॉर्टन्स काय आहे हे सेकंड पॅरामध्ये तुम्हाला मांडणं गरजेचं आहे। एक सर्वात महत्त्वपूर्ण मुद्दा की दिल्लीच्या वर्चस्वापासून बंगाल हा कायम हा स्वतंत्र राहिलेला आहे, हा महत्त्वपूर्ण मुद्दा। दुसरा महत्त्वपूर्ण मुद्दा की बंगाल प्रांत जो आहे हा गंगा नदीच्या खोऱ्यांमधला भाग आहे आणि त्यामुळे इथं जमीन ही उपजाऊ आहे, सुपीक आहे। सुपीक जमीन असल्यामुळे इथं लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे आणि उत्पादन इथं मोठ्या प्रमाणावर होतं, त्यामुळे व्यापारामध्ये हे खूप जास्त अग्रेसर या ठिकाणी आहे। आणि विशेष म्हणजे या बंगाल प्रांतामध्ये सुपीक जमीन तर आहेच आहे, परंतु त्याचबरोबर नैसर्गिक साधन संपत्तीनं युक्त असणारा हा प्रांत या ठिकाणी आहे, हा दुसरा महत्त्वपूर्ण मुद्दा। याचबरोबर तिसरा महत्त्वपूर्ण मुद्दा असा आहे की या बंगाल प्रांतामध्ये या ठिकाणी समुद्र किनारा याला लाभलाय आणि गंगेचा खोर देखील यांना या ठिकाणी मिळाले आणि म्हणूनच जल वाहतुकीवर नियंत्रण हे ठेवण्याचं कार्य बंगाल या ठिकाणी करतंय। तर ज्याच्यावर ज्याचं बंगालवर वर्चस्व आहे तर त्याचा व्यापार हा सरप्लस असणार आहे, त्याच्या सैन्याची संख्या ही जास्त असणार आहे अन्य लोकांपेक्षा, आणि सर्वात महत्त्वपूर्ण जल वाहतुकीवर नियंत्रण असल्यामुळं जल वाहतुकीतून त्यांना व्यापारी नफा मोठ्या प्रमाणावर मिळणार आहे, हे या ठिकाणी बंगालचं वैशिष्ट्य हे सांगणं खूप जास्त गरजेचं आहे। आता
दुसरा पॅराग्राफ मध्ये तुम्ही या ठिकाणी मद्रास डिसएडव्हान्टेज जे आहे ते या ठिकाणी सांगितलं पाहिजे, ज्यामध्ये मद्रास हा द्वीपकल्पीय भागाचा एक भाग आहे, म्हणजे द्वीपकल्पामध्ये हा या ठिकाणी येतो. आता पहा, मद्रास वर राहून तुम्ही दिल्ली कॅप्चर नाही करू शकत, परंतु बंगालवर राहून तुम्ही दिल्ली कॅप्चर करू शकता हे रॉबर्ट क्लाइव्हला कळालं, ना की डुप्लेला कळालं. परंतु डुप्लेनं काय केलं, डुप्ले वास्तविकता बंगाल प्रांतातल्या चंद्रनगरचा या ठिकाणी गव्हर्नर होता. या डुप्लेनं चंद्रनगरमध्ये सुमारे 10 वर्ष या ठिकाणी काढली होती आणि 10 वर्ष त्यानं तिथला फ्रेंचांचा व्यापार सरप्लस केला होता. असं असतानाही डुप्लेला बंगालचं महत्व लक्षात नाही आलं, तर त्यांनी मद्रासवर हल्ला करण्याचं निश्चित केलेलं आहे असं दिसतं. तर मद्रास जर आम्ही पाहिलं तर मद्रासचे डिसएडव्हान्टेज काय, तर मद्रास जर आम्ही पाहिलं तर व्यापाराच्या दृष्टिकोनातून बंगालपेक्षा कमी आहे. याचबरोबर याला मिळालेला समुद्र किनारा जो आहे, तर हा समुद्र किनाऱ्यातनं या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी जल वाहतुकीला जास्त चालना देऊ शकत नाही, हा दुसरा मुद्दा या ठिकाणी आहे. तिसरा महत्वपूर्ण मुद्दा, तुम्ही या ठिकाणी मद्रास व थांबून दिल्लीवर या ठिकाणी राज्य करू म्हणजे राज्य करण्याची स्वप्न पण बघू शकत नाही. आणि तिसरा महत्वपूर्ण मुद्दा तो म्हणजे दक्षिण भारत, दक्षिण भारताच्या अंतर्गत राजकारणामध्ये तुम्ही अडकून पडताय, हे लक्षात घ्या. अंतर्गत राजकारणामध्ये तुम्ही अडकून पडताय जर मद्रास मद्रास जिंकण्याचा प्रयत्न केला तर. आणि तेच डुप्लेच्या संदर्भात झालं, डुप्लेनं मद्रासवर हल्ला केला आणि त्यानंतर दुसऱ्याच युद्धामध्ये त्याला कर्नाटक आणि हैदराबादच्या अंतर्गत संघर्षामध्ये लक्ष घालण्याची गरज या ठिकाणी वाटली आणि त्याच राजकारणामध्ये तो अडकून पडला. शेवटी फ्रेंचांनी त्याला आपल्या माहितीशी या ठिकाणी बोलवून घेतलं. तर हे इथं मांडणं गरजेचं आहे. तर बंगालचं ऍडव्हान्टेज काय आणि मद्रासचं डिसएडव्हान्टेज काय, हा महत्वपूर्ण मुद्दा इथं मांडणं गरजेचं आहे. आता तिसरा पॅराग्राफ जेव्हा आपण पाहणार आहोत, तर त्या तिसऱ्या चौथ्या पॅरामध्ये तुम्हाला काय सांगायचं आहे ते नीट समजून घ्या. तिसऱ्या चौथ्या पॅरामध्ये तुम्हाला हा महत्वपूर्ण मुद्दा सांगणं गरजेचं आहे की बंगाल प्रांत रॉबर्ट क्लाइव्हनं 1757 प्लासी युद्ध जिंकलं आणि प्लासी जिंकल्यामुळं बंगाल प्रांतातील नैसर्गिक साधन संपत्ती त्याच्या ताब्यात आली, बंगाल प्रांतातील तिजोरी त्याच्या ताब्यामध्ये आली, बंगाल प्रांतामधले सैन्य त्याच्या ताब्यामध्ये आले, शस्त्रास्त्र त्याच्या ताब्यामध्ये आली. आणि याचा फायदा घेऊन किंवा हे शस्त्र हे लोक ही संपत्ती प्राप्त करून या रॉबर्ट क्लाइव्हनं काय केलं, तर या रॉबर्ट क्लाइव्हनं त्यांचे जे प्रतिस्पर्धी आहे त्या प्रतिस्पर्ध्यांचा आळीपाळीनं पराभव केला, ज्यामध्ये आपण पाहू शकतो 1759 बेदरा युद्ध, 1760 वॉनिवॉश युद्ध आणि त्याचबरोबर 1764 बक्सार युद्ध. या प्रकारे विदेशी शक्तींचा आणि देशी शक्तींचा नायनाट यांनी या ठिकाणी केल्याचं दिसतं. हे का शक्य झालं, तर बंगाल त्यांच्या ताब्यामध्ये होतं म्हणूनच हे शक्य झालं. जे डुप्लेला समजलं नाही ते रॉबर्ट क्लाइव्हला समजलं. डुप्ले भारताची चावी मिळवण्याचा प्रयत्न मद्रासमध्ये करत होता, मात्र ती चावी त्याला या ठिकाणी मद्रासमध्ये मिळाली नाही, उलट रॉबर्ट क्लाइव्हनं ती बंगालमध्ये मिळवली आणि भारतामध्ये त्या ब्रिटिशांनी आपली सत्ता स्थापन केली, हे सांगणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, प्राचीन काळामध्ये आलेले जे काही महत्वपूर्ण शासक होते त्या शासकांना पण बंगाल प्रांत जिंकता आला नाही, ते कार्य ब्रिटिश राज्यकर्त्यांनी केलं आणि म्हणून हळूहळू ब्रिटिश राज्यकर्ते या देशाचे साम्राज्य बनलेले आहेत असं एकंदर दिसतं. तर हा महत्वपूर्ण मुद्दा किंवा या प्रकारचा प्रश्न आपल्याला लिहिणं गरजेचं आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. आता पहा, याच टॉपिकमध्ये आयोगाने दुसरा मुद्दा जो प्रश्न विचारलेला आहे तो प्रश्न काय आहे तो पण नीट समजून घेऊया. दुसरा प्रश्न काय आहे, आता पहा, हा प्रश्न 2012 हिस्ट्री ऑप्शनल पेपरला विचारलेला आहे. काय प्रश्न आहे, आपले प्रतिस्पर्धी इंग्रजांच्या तुलनेत फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीला स्वतःचे निर्णय घेण्याचा अधिकार अजिबातच नव्हता. ठीक आहे, तर आपले प्रतिस्पर्धी इंग्रजांच्या तुलनेत फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीला स्वतःचे निर्णय घेण्याचा अधिकार अजिबातच नव्हता. सर्व छोट्या मोठ्या निर्णयासाठी ते पॅरिसवर अवलंबून होते, पॅरिसवर अवलंबून राहावे लागत. ही बाब अंशत भारतात फ्रेंचांच्या पराभवाचं कारण ठरलं, या प्रकारचा मुद्दा विचारलेला आहे. अत्यंत सुरेख असा प्रश्न इथं 150 शब्दांमध्ये लिहा, या प्रकारचा विचारलेला आहे. तर सुरुवात सेम ठेवली तरी चालेल की भारतात एकूण 3 इंग्रज फ्रेंच युद्ध या ठिकाणी झाले आणि या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंग्रजांचा विजय आणि फ्रेंचांचा पराभव झाला, हे सगळं मांडलं तर चालेल. तर मेन ढाच्यामध्ये आपल्याला काय लिहिलं पाहिजे ते इथं या ठिकाणी सांगतो. आता पहा,
इथं लिहित असताना इथं भूमिका या ठिकाणी मांडत असताना आपल्याला इथं या ठिकाणी लक्षात आलं पाहिजे ते म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी, या ईस्ट इंडिया कंपनी ब्रिटिशांची आणि त्याचबरोबर फ्रेंचांची यांच्यामध्ये काय नेमका फरक होता ते इथे आपल्याला समजून घेऊया। लक्षात घ्या, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी जी होती या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला राणी सरकार किंवा ब्रिटनची राणी एलिझाबेथ प्रथमनं सनद दिली होती। ठीक आहे, ब्रिटिशांची राणी एलिझाबेथ प्रथमनं ईस्ट इंडिया कंपनीला सनद दिली होती, ज्या सनदीमध्ये एक महत्वपूर्ण अधिकार होता तो अधिकार म्हणजे व्यापारी एकाधिकार। लक्षात घ्या, व्यापारी एकाधिकाराचा अधिकार इथे या ठिकाणी ईस्ट इंडिया कंपनीला दिलेला होता, म्हणजे ब्रिटन मधली कोणतीही खाजगी व्यक्ती अथवा भांडवलदार वर्ग इथे या ठिकाणी जिथं कंपनीने आपल्या वसाहती स्थापन केल्या आहेत तिथं या ठिकाणी त्यांच्यासोबत स्पर्धा करणार नाही, ही महत्वपूर्ण अधिकार एलिझाबेथनं ईस्ट इंडिया कंपनीला दिला। दुसरा महत्वपूर्ण मुद्दा असा आहे की ईस्ट इंडिया कंपनीचं जे काही मंडळ होतं म्हणजे ते व्यापारी मंडळ जे होतं हे व्यापारी मंडळ राजकारणापासून पूर्णतः स्वतंत्र होतं हे इथं लक्षात ठेवा। म्हणजेच कंपनीमध्ये ज्या लोकांनी शेअर्स होल्डर्स केलेले होते किंवा जे शेअर्स खरेदी केले होते ते सगळेजण वेगळे होते, राजकीय प्रभावापेक्षा बाहेरचे होते आणि त्यामुळं या लोकांना असं वाटत होतं अधिकाधिक नफा आपला झाला पाहिजे आणि म्हणूनच ईस्ट इंडिया कंपनीचे लोक केवळ आणि केवळ व्यापारावरच विशेष भर देताना आपल्याला दिसून येतात। सुरुवातीचा कालखंड जर आम्ही या ठिकाणी पाहिला तर लक्षात घ्या कंपनीचे डायरेक्टर्स लोक जे होते हे केवळ व्यापारावरच विशेष भर देत होते असं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं। आपल्याला दिसून येईल धर्म कारणामध्ये पण त्यांनी हस्तक्षेप केला नाही आणि विशेषतः राजकारणामध्ये पण हस्तक्षेप केला नाही। सुरुवातीच्या काळात ईस्ट इंडिया कंपनी केवळ व्यापार करणं यावरच भर देत होती असं एकंदरीत दिसतं। आता दुसऱ्या बाजूनं जर आम्ही फ्रेंचांच्या संदर्भात जर विचार केला तर आपल्याला दिसून येईल की फ्रेंचांची व्यवस्था ही तशी नव्हती। फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी जी होती तर या फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी ही राजकीय प्रभावाखाली होती। सर्वात इम्पॉर्टंट मुद्दा ही राजकीय प्रभावाखाली होती। या फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीमध्ये जे शेअर्स या ठिकाणी गुंतवले गेले होते ते राजाचे गुंतवले होते हे लक्षात घ्या। म्हणजे राजा जो होता तर त्या फ्रेंचांचा राजा जो होता तर फ्रेंच राजाचे 50% जास्त शेअर्स यामध्ये या ठिकाणी होते हे लक्षात घ्या। म्हणजे कॉमन व्यक्तींना इंडिव्हिज्युअल पर्सनला इथं फारसा व्यवसाय करण्याचा वाव नव्हता, मात्र इंग्रजांच्या ईस्ट इंडिया कंपनीमध्ये तो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाव होता। म्हणजे फ्रेंचांच्या ईस्ट इंडिया कंपनीवर राजकीय वरच हस्त आहे, राजकीय लोक यामध्ये हस्तक्षेप करतात, उलट ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कंपनीमध्ये राजकीय लोकांचं वरदहस्त या ठिकाणी अजिबातच नाहीये आणि म्हणून ईस्ट इंडिया कंपनी व्यापार करते तर फ्रेंच जे आहेत हे फ्रेंच या ठिकाणी व्यापार करत असताना राजकीय भूमिका पण घेताना आपल्याला दिसून येतात। आता बघा इथं पाहायला भेटतं इंग्रज फ्रेंच युद्धाच्या दरम्यानच्या काही महत्वपूर्ण घटना, जसं की आपण पाहू शकतो दुसरा महत्वपूर्ण मुद्दा आपण इथं पॅरा आपण पाहू शकतो की या पॅरामध्ये आपल्याला काय लिहिलं पाहिजे तर यामध्ये आपल्याला इथं मांडलं पाहिजे की हे जे युद्ध सुरू झालं डुप्लेच्या नेतृत्वाखाली तर डुप्लेला मद्रासवर हल्ला करायचा होता आणि त्याच्यासाठी डुप्लेकडे सैन्य नव्हतं, हवं तेवढं सैन्य या ठिकाणी डुप्लेकडे नव्हतं। त्यासाठी डुप्लेनं फ्रेंचांना पत्र पाठवलं, म्हणजे पॅरिसला पत्र पाठवलं की मला सैन्याची गरज आहे, मात्र फ्रेंचांनी पण त्याला सैन्याची पुरवठा करू दिला नाही किंवा सैन्य त्याच्यापर्यंत पोहोचवलं नाही। का नाही पोहोचवलं? कारण तिथं ऑस्ट्रियाच्या उत्तराधिकारावरनं इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये युद्ध सुरू होतं ऑलरेडी 1742 ऑस्ट्रियाच्या उत्तराधिकारावरनं इंग्रज आणि फ्रेंच आपापसामध्ये लढत होते आणि त्यामुळं तिथं सैन्य आम्हाला कमी पडेल म्हणून आम्ही तुम्हाला मदत करणार नाही, या प्रकारचा पत्रव्यवहार पॅरिसमधनं डुप्लेला या ठिकाणी मिळाला। मग डुप्लेनं काय केलं, मॉरिशसचा ला बोर्डेनो जो होता, मॉरिशसचा गव्हर्नर ला बोर्डेनो याच्याकडनं मदत या ठिकाणी घेतली आणि त्या मदतीच्या आधारावर त्यानं मद्रास जिंकून घेतलं आणि पहिलं इंग्रज फ्रेंच युद्धामध्ये त्याचा विजय या ठिकाणी झाला। दुसऱ्या त्यानंतर काय झालं, त्यानंतर हा डुप्ले जो होता या डुप्लेनं या ठिकाणी भारतीय शासकांच्या अंतर्गत राजकारणामध्ये हस्तक्षेप करण्याची भूमिका या ठिकाणी घेतली आणि या भूमिकेमध्ये पाहायला असं भेटलं की या डुप्ले जो आहे
तर त्या डुप्लेला वारंवार फ्रेंचांसोबत पत्रव्यवहार या ठिकाणी करावा लागत होता की एखादा निर्णय घेत असताना आपल्याला काय मूव्ह करायची आहे हे फ्रेंचांकडनं त्याला या ठिकाणी माहिती म्हणजे फ्रेंचांना माहिती या ठिकाणी द्यावी लागायची म्हणजे पॅरिसला या ठिकाणी कळवावं लागत होतं असं एकंदरीत दिसून येतं. आणि म्हणून मग या सगळ्या परिस्थितीमध्ये एखादा निर्णय घेत असताना वारंवार फ्रेंच सत्तेलाच या ठिकाणी तुम्हाला विश्वासात घेण्यामध्ये जो वेळ या ठिकाणी जात होता तो कमालीचा जास्त वेळ या ठिकाणी होता. उलट ईस्ट इंडिया कंपनी काय करत होती, ईस्ट इंडिया कंपनी राजकीय सत्तेला विश्वासात न घेता स्वतःचं जे त्यांचं जे डायरेक्टर्स मंडळ होतं ते आपसी बैठक घेऊन निर्णय घेत होते आणि त्यामुळे त्यांच्या निर्णयांना खूप जास्त गती होती. मात्र फ्रेंचांच्या निर्णयाला तितकीशी गती या ठिकाणी नाहीये असं एकंदरच या ठिकाणी पाहायला भेटतं. तर हा एक महत्वपूर्ण मुद्दा. फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी जर आम्ही या ठिकाणी पाहिली तर फ्रेंचांकडे राजेशाहीची व्यवस्था होती. मात्र ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडे जर आम्ही पाहिलं तर ब्रिटिशांकडे आपल्याला दिसून येतं की या ठिकाणी तिथं आता नवनवीन विचारांना चालना मिळाली होती. रेनेसान्सचा प्रभाव तिथं मोठ्या प्रमाणात होता आणि म्हणून नवीन लोकशाही भिमुख संस्था निर्माण झालेल्या होत्या या ब्रिटिशांकडे. तर त्याचा फायदा ब्रिटिशांना इथं मिळाल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. मात्र फ्रेंच लोक हे अजूनही पुराणमतवादी विचारांनीच या ठिकाणी काम करत होते. राजाची परवानगी घेतल्याशिवाय आपल्याला निर्णय घ्यायचे नाही या प्रकारची भूमिका त्यांची या ठिकाणी होती. आणि विशेष म्हणजे की या ईस्ट इंडिया या फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीच्या शेअर्समध्ये राजाचा भाग जास्त आहे आणि त्या ती कंपनी चालवण्यासाठी जो नोकरदार वर्ग होता त्याला पेमेंट दिलं जात होतं. आणि म्हणून मग जो नोकरदार वर्ग जो आहे हा नोकरदार वर्ग म्हणजे फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीतल्या डायरेक्टर्स लोकांचा जो नोकरदार वर्ग आहे तर तो वर्ग व्यापारासाठी तितकेसा प्रयत्न करताना दिसून येत नाही. उलट इंग्रजांचे शेअर्स म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे शेअर्स होल्डर्स हे जास्त व्यापार वाढवण्यासाठी प्रयत्नशील सदैव या ठिकाणी राहिल्याचं दिसून येतं. म्हणजेच इथं पाहायला भेटतं की फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी अशा एका संरचनेने बनलेली होती की ज्या संरचनेला वेळोवेळी फ्रेंचांना किंवा फ्रेंच राजसत्तेला विश्वासात घेणं गरजेचं वाटत होतं, त्यांची परवानगी घेणं गरजेचं वाटत होतं आणि त्या परवानगीमुळेच मोठ्या प्रमाणावर फ्रेंच भारतामध्ये नुकसान करू शक फ्रेंच भारतामध्ये स्वतःचं नुकसान करून त्यांनी घेतलेलं आहे हे लक्षात घ्या. इथं पाहायला भेटेल त्यानंतर जर आपण पाहिलं की त्रिचिनापल्लीच्या युद्धामध्ये याचा पराभव झाला डुप्लेचा. मग डुप्लेचा पराभव झाल्यानंतर दिसून असं आलं की त्या पराभव जरी झाला असला तरी पुन्हा डुप्लेच आवश्यक होता फ्रेंचांसाठी. मात्र फ्रेंच राजसत्तेने काय केलं, एकाएकी निर्णय घेतला, डुप्लेला काढून टाकला आणि गोदेहूला या ठिकाणी आणलं आणि गोदेहूला सांगितलं की तू इंग्रजांसोबत शांततेचा करार या ठिकाणी कर. म्हणजे जे जे काही निर्णय झाले हे पॅरिसमधून झालेले आहेत हे लक्षात घ्या. भारतातली प्राप्त परिस्थितीतून निर्णय यांनी घेतले नाही. वास्तविकता जर आम्ही या ठिकाणी पाहिलं तर फ्रेंच सत्ता जी होती ही फ्रेंच सत्ता युरोपियन लोकांच्या प्रश्नामध्ये अडकून पडलेली होती. फ्रेंच सत्ता जर्मनीचं युद्ध, बेल्जियम युद्ध या युद्धामध्ये अडकून पडली होती. युरोपवर वर्चस्व स्थापन करण्याचा प्रयत्न करत होती हे लक्षात असू द्या. आणि त्यामुळे भारतासारखी वसाहत आणि दक्षिण अमेरिकेसारखी महत्वपूर्ण वसाहत ही फ्रेंचांना कधी त्या ठिकाणी महत्वपूर्ण वाटली नाही हे इथं लक्षात घ्या. म्हणजे त्यांचा एवढंच काम होतं की आपण युरोपमध्ये शक्तिशाली व्हावं. परंतु ब्रिटिशांनी काय केलं बघा, ब्रिटिशांनी युरोपमध्ये स्वतःला स्वतःचा प्रेझेन्स ठेवला. मात्र दक्षिण अमेरिका आणि त्याचबरोबर इकडे असणारी भारताची वसाहत मिळवण्याचा प्रयत्न त्यांचा स्ट्रॉंग पद्धतीने झालेला आहे असं एकंदरीत दिसतं. तर मग आपल्याला या प्रश्नामध्ये काय मांडणं गरजेचं आहे लक्षात घ्या. पहिल्या तालामध्ये हे हा प्रश्न कशाशी संबंधित आहे, या इंग्रज फ्रेंच युद्ध वगैरे त्याशी संबंधित आहे. म्हणजे हे मांडणं गरजेचं आहे की भारतामध्ये एकूण इंग्रज फ्रेंच यांच्यामध्ये तीन युद्ध झाली. ही युद्ध कर्नाटकच्या भूमीमध्ये या ठिकाणी लढली गेली. डुप्ले हा याचा फ्रेंचांचा सेनानी सुरुवातीला दोन युद्धामध्ये या ठिकाणी राहिलेला आहे हे पाहणं गरजेचं. सेकंड पॅरा जेव्हा तुम्ही या ठिकाणी स्टार्ट करताल तेव्हा फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची संरचना तुम्हाला मांडावी लागणार आहे. जसं की फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी जी आहे तर ही फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीमध्ये 50% जास्त शेअर्स हे राजाचे होते, फ्रेंच राजाचे होते. एक मुद्दा, फ्रेंच सरकार अजूनही या ठिकाणी पुराणमतवादी विचाराचं होतं आणि त्यामुळं पुराणमतवादी विचाराचं असल्या कारणामुळं प्रत्येक गोष्टीसाठी राजाची परवानगी देणं मिळवणं गरजेचं होतं. तिसरा महत्वपूर्ण मुद्दा हे मांडणं गरजेचं आहे
की या कंपनीमध्ये जे शेअर्स होल्डर्स होते ते शेअर्स होल्डर्स या ठिकाणी तितकेसे प्रयत्न करत नव्हते व्यापार वाढवण्यासाठी, कारण त्यांचे शेअर्स इथं अडकलेले नव्हते. हा तिसरा महत्त्वपूर्ण मुद्दा. आणि चौथा महत्त्वपूर्ण मुद्दा हे सांगणं गरजेचं आहे की फ्रेंचांना ही भारत आणि दक्षिण अमेरिकेची वसाहत ही महत्त्वपूर्ण वाटत नव्हती, तर उलट ते या ठिकाणी युरोपियन राजकारणामध्येच अडकून पडत होते आणि तिथंच त्यांनी स्वतःला बंदी अडकून घेतलेलं आहे असं दिसतं. हे तीन मुद्दे मांडल्यानंतर, तीन चार मुद्दे सेकंड पॅरामध्ये मांडल्यानंतर युद्धाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला जायचं आहे, ज्यामध्ये आपण म्हणू शकतो की पहिल्या प्रथम इंग्रज फ्रेंच युद्धामध्ये फ्रेंचांचा विजय झाला, परंतु डुपलेला आवश्यक असणारे सैनिकांची मदत फ्रेंच लोक पुरवू शकले नाही, हा मुद्दा इथे या ठिकाणी मांडणं गरजेचं आहे. म्हणून डुपलेला लाभ उडवण्याची मदत घ्यावी लागली. दुसरा मुद्दा इथं मांडणं गरजेचं आहे, त्रिचिनापल्लीच्या युद्धात पराभव झाल्यानंतरही पराभव झाला आणि त्यामुळं फ्रेंचांना असं वाटलं की आपली नाचक्की झाली आणि म्हणून फ्रेंच राजसत्तेने डुपलेला माघारी बोलवलं, त्याच्याऐवजी गोदेहू आला आणि गोदेहून पॉंडिचेरीचा तह या ठिकाणी घडवून आणला की जो फ्रेंचांच्या पायावर एक मोठा दगड पडल्यासारखा आहे, म्हणजे इंग्रजांच्या पथ्यावर पडला हा पॉंडिचेरीचा तह. तर ते इथं या ठिकाणी मांडणं आपल्याला खूप जास्त गरजेचं हे या ठिकाणी राहणार आहे, हे इथं लक्षात असू द्या. याचबरोबर आपल्याला अजून काय बरं मुद्दे मांडता येईल, तर आपल्याला या ठिकाणी फ्रेंचांचा डिसएडव्हान्टेज मांडल्यानंतर इंग्रजांचं जे ऍडव्हान्टेज आहे ते पण या ठिकाणी मांडणं गरजेचं आहे. मग ब्रिटिश जे आहे, ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीमध्ये राजसत्तेनं हस्तक्षेप करायचा नव्हता, त्याचबरोबर राणी एलिझाबेथ प्रथमनं त्यांना व्यापारी एकाधिकाराची सूट दिली होती आणि म्हणून मग शेअर्स होल्डरनी स्वतःचे पैसे गुंतवले होते, म्हणून ते व्यापार वाढवण्यासाठी जास्त प्रयत्नशील होते. त्यांना राजसत्तेची कसल्या प्रकारची परवानगी घ्यावी लागण्याची आवश्यकता नव्हती. तर हे सगळे मुद्दे इथं मांडणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. शेवटी डायरेक्टर्सनं सांगितलं की डुपले डायरेक्टर्सनं ईस्ट इंडिया कंपनीच्या डायरेक्टर्सनं हे सांगितलं या ठिकाणी काय की रॉबर्ट क्लाईव्ह हा बघा आता पाहू आपण की रॉबर्ट क्लाईव्हने प्लासीचं युद्ध जिंकलं, मात्र जेव्हा 1765 साली अलाहाबादचा तह झाला तेव्हा परत रॉबर्ट क्लाईव्हला इथं आणलेलं आहे. मात्र तसं डुपलेला केलं का, तर डुपलेबद्दल तशा प्रकारचं धोरण फ्रेंचांनी या ठिकाणी आखलं नाही. जरी त्रिचिनापल्लीमध्ये पराभव झाला असला तरी डुपलेला पुन्हा रिपीट करू शकत होते, मात्र तसं त्यांनी फ्रेंचांनी केलं नाही आणि म्हणून फ्रेंच जे आहे हे फ्रेंचांचा पराभवाचं कारण की त्यांना वारंवार एखादा निर्णय घ्यायचा असेल तर तो पॅरिसवर अवलंबून राहावा लागायचं. भारतामध्ये एखादी मूव्ह करायची असेल तर पॅरिस सोबत पत्रव्यवहार करावा लागायचा, पॅरिसमधून मान्यता मिळाली तरच तिथे या ठिकाणी कारवाई होईल. या सगळ्या गोष्टींना खूप जास्त वेळ जात होता आणि युद्धामध्ये मिनिट पण महत्त्वाचा असतो आपल्याला माहिती आहे, तर युद्धामध्ये या ठिकाणी जास्त वेळ जाणं हे या ठिकाणी घातक आहे. त्याचाच फायदा हा या ठिकाणी इंग्रजांनी घेतलेला आहे आणि पॅरिस युद्ध आणि त्यांनी या फ्रेंचांचा पराभव इथे या ठिकाणी केलेला आहे. या प्रकारचे मुद्दे इथे या ठिकाणी मांडणं खूप जास्त या ठिकाणी गरजेचं आहे, हे लक्षात असू द्या. या प्रकारचा मुद्दा इथे या ठिकाणी समजून घ्या. त्यानंतर आपण तिसरा मुद्दा जो आहे तो इथे पाहूया, तो काय आहे इंग्रज फ्रेंच युद्ध काय दिलेलं आहे ते नीट समजून घ्या. पहा, डुपलेनं सर्वप्रथम भारतीय शासकांच्या अंतर्गत विवादात हस्तक्षेपाचा मार्ग अवलंबून राज्यांच्या भूभागांवर राजकीय नियंत्रण प्राप्त केले. या तंत्राचा उपयोग पुढे ईस्ट इंडिया कंपनीनं मोठ्या कुशलतेनं केला याबद्दल सविस्तर मांडणी करा, या प्रकारचा आहे. आता नीट समजून घ्या हा प्रश्न कशा संदर्भात आहे. प्रश्न दिलेला आहे की डुपले जो होता किंवा फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी जी होती, तर या फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीनं डुपलेनं काय केलं, तर भारतीय शासकांच्या अंतर्गत कलहात या ठिकाणी हस्तक्षेप केला. तर त्यानं जी भूमिका या ठिकाणी घेतली आणि राजकीय भूभागावर नियंत्रण ठेवण्याची भूमिका जी घेतली त्याच भूमिकेचं अनुकरण हे पुढे इंग्रजांनी या ठिकाणी केलं, यावर तुम्ही लिहा असं म्हणलेलं आहे. आता पहा, जेव्हा तुम्ही दुसरं इंग्रज फ्रेंच युद्ध या ठिकाणी पाहता तेव्हा दुसऱ्या इंग्रज फ्रेंच युद्धामध्ये पाहायला भेटतं हैदराबाद. हैदराबाद जो होता या हैदराबादमध्ये यानं या ठिकाणी हस्तक्षेप केला डुपलेनं आणि हैदराबाद जिंकल्यानंतर त्यानं बुस्सीच्या नेतृत्वाखाली एक रेसिडेंट तिथं या ठिकाणी नियुक्त केली. कुठं? तर बुस्सी जो आहे या बुस्सीच्या नेतृत्वाखाली डुपलेनं एक रेसिडेंट या ठिकाणी हैदराबादमध्ये नियुक्त केली
आणि मग या प्रकारे बुस्सीच्या नेतृत्वाखाली रेसिडेंट नियुक्त केल्यामुळं तैनाती फौजेचा जनक म्हणून या डुपलेला संबोधलं जातं, हे इथे लक्षात घ्या. आता पहा, तैनाती फौज जे आपण म्हणतो, तर तैनाती फौज काय होतं? तर तैनाती फौज असं या ठिकाणी होतं की ब्रिटिशांची किंवा फ्रेंचांची इथं एक रेसिडेंट राहील आणि ती रेसिडेंट राहिल्यानंतर एक रेजिमेंट इथं नियुक्त केल्यानंतर त्या रेसिडेंटचा खर्च हा या ठिकाणी त्या शासकानं या ठिकाणी द्यायचा आहे. आणि जर त्याच्याकडे पैसे नसेल तर त्यानं त्या भागातील तेवढं इन्कम मिळवून देणारा एक प्रांत या फ्रेंचांना द्यायचा आहे. हे धोरण जे आहे सर्वप्रथम इंग्रज फ्रेंच दुसऱ्या युद्धाच्या दरम्यान डुपलेनं आणलेलं आहे, हे नक्कीच आहे. आता या धोरणाचा उपयोग ब्रिटिश राज्यकर्त्यांनी कुशलतेनं केला असं म्हटलेलं आहे आणि या तंत्राचा उपयोग पुढे ईस्ट इंडिया कंपनीने मोठ्या कुशलतेनं केला. आता सर्वात महत्वपूर्ण मुद्दा हे आपल्याला लक्षात आला पाहिजे की या प्रकारचा मुद्दा त्यांनी बंगाल प्रांतामध्ये घेतलेला आहे इंग्रजांनी. इंग्रजांनी काय केलं बघा, बंगाल प्रांत जर आम्ही पाहिला तर प्लासी युद्ध जिंकण्यापूर्वीची स्थिती काय होती, तर सिराज उद्दोला होता. या सिराज उद्दोलाच्या विरोधामध्ये पाहायला भेटतं शौकत जंग होता, बेगम घसीटा होती. तर शौकत जंग आणि त्या बेगम घसीटा यांच्या विरोधात होती. सिराज उद्दोलाच्या विरोधामध्ये जगत सेठी होता, अमीरचंद होता, राय दुर्लभ होता. हा एक मोठा संयुक्त मोर्चा हा सिराज उद्दोलाच्या विरोधामध्ये होता. यानं काय केलं म्हणजे बंगाल प्रांतामध्ये अंतर्गत कलह मोठ्या प्रमाणात होता. मग रॉबर्ट क्लाइव्हने काय केलं, त्या कलहाचा फायदा उचलला आणि बंगाल प्रांत जिंकण्यासाठी या यांचा संयुक्त मोर्चा उभा केला आणि सिराज उद्दोलाचा पराभव केला. विशेषतः प्लासी युद्धामध्ये मीर जाफरला आमिष दाखवलं नवाब बनवण्याचा आणि त्या प्रकारे मीर जाफरला पण आपल्या बाजूनं ओढलं आणि मग प्लासी युद्धामध्ये इंग्रजांनी बंगाल सिराज उद्दोलाचा पराभव केला, बंगाल प्रांत जिंकून घेतलं. एक मुद्दा. दुसरा महत्वपूर्ण मुद्दा जर आम्ही पाहू शकतो म्हणजे या प्रकारच्या मुद्द्याची मुद्दा आपल्या लक्षात घ्या. आता त्यानंतर अंतर्गत वर्चस्व स्थापन करण्याचा मुद्दा. आता इथे आपल्याला पाहायला भेटल की यानंतर आपण पाहू शकतो ते म्हणजे म्हैसूर युद्ध. आता म्हैसूर युद्ध जर आपण या ठिकाणी पाहिलं तर आपल्याला दिसून येतं, लक्षात घ्या, 1792 श्रीरंगपट्टणमचा तह इथं मांडणं गरजेचं आहे. मग श्रीरंगपट्टणमचा तह काय सांगतो, तर टिपू सुलतान बरोबर युद्ध या ठिकाणी केलं आणि श्रीरंगपट्टणमचा तह 1792 या ठिकाणी केला. 1792 हा तह केल्यानंतर त्याला सांगितलं की तुझं जे राज्य आहे अर्ध राज्य आम्हाला दे आणि 3,03,00,000 रुपये युद्धखंडानी पण त्याच्याकडनं आकारलेली आहे असं दिसतं. म्हणजे दक्षिण भारत जेव्हा तुम्ही पाहता, दक्षिण भारतामध्ये संघर्ष सुरू होता सत्ता केंद्राचा. एका बाजूनं मराठा आहे, दुसऱ्या बाजूनं म्हैसूर आहे, तिसऱ्या बाजूनं कर्नाटक आहे आणि हैदराबाद आहे. तर दक्षिण भारतामध्ये याच रणनीतीचा उपयोग हा ब्रिटिश राज्यकर्ते करताना दिसतात. म्हैसूरला टार्गेट करतात आणि मराठ्यांना हैदराबादला आणि कर्नाटकला आपल्या सोबत ठेवतायत, हे लक्षात घ्या. मग म्हैसूर एकदा जिंकल्यानंतर, म्हैसूर प्रांत नष्ट झाल्यानंतर मराठ्यांच्या विरोधामध्ये कर्नाटक आणि हैदराबादची मदत मिळवतायत. या प्रकारची भूमिका ब्रिटिश राज्यकर्त्यांनी घेतलेली आहे, हे लक्षात घ्या. आता मराठा राज्य जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं इंग्रज मराठा पहिलं वॉर, ठीक आहे. म्हणजे म्हैसूर युद्धाच्या दरम्यान हा मुद्दा तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. म्हणजे सेकंड पॅरामध्ये तुम्हाला हे मत मांडू शकता, सेकंड थर्डमध्ये, की ब्रिटिश राज्यकर्त्याने बंगाल सांगितल्यानंतर, बंगाल विजयाच्या नंतर ब्रिटिश राज्यकर्त्यांनी आपलं लक्ष दक्षिणेकडे वळवलं आणि दक्षिणेकडे असणाऱ्या मराठा, हैदराबाद, कर्नाटक आणि म्हैसूर, त्रावणकोर या शासकांमध्ये असणारा अंतर्गत कलहाचा फायदा उचलला. म्हैसूरवर हल्ला करण्यासाठी या सर्वांचा वेळोवेळी संयुक्त मोर्चा ब्रिटिश राज्यकर्त्यांनी उभारलेला आहे असं दिसतं. सरतेशेवटी 1792 म्हैसूर युद्धामध्ये श्रीरंगपट्टणमच्या तहाच्याद्वारे इंग्रज राज्यकर्ते जे आहेत त्या इंग्रज राज्यकर्त्यांनी टिपू सुलतानचं अर्ध राज्य गिळंकृत केलं. त्यानंतर तुम्ही मराठा राज्याच्या संदर्भात बोलायचं. मग मराठा राज्याच्या बद्दल काय झालं, जसं की आपण पाहू शकतो 1776 ते 1782 या दरम्यान पहिलं इंग्रज मराठा युद्ध सुरू झालेलं आहे. आता हे युद्ध सुरू झालं त्याच्या मागची पार्श्वभूमी आहे तो म्हणजे आपला या ठिकाणी सुरतचा तह जो 1775 झाला. 1775 रघुनाथरावानं इंग्रजांकडे मदत मागितली आणि त्यानुसार म्हणजे अंतर्गत कलह बघा, मग त्यानुसार काय केलं इंग्रजांनी, इंग्रजांनी त्याला मदत करण्याचं निश्चित केलं. परंतु सांगितलं आम्ही तुला मदत करतो परंतु आम्हाला काय करणार,
आम्हाला तू वसई आणि साष्टी हे दोन प्रांत या ठिकाणी दे, ठीक आहे। तर वसई आणि साष्टी हे जर दोन प्रांत तू आम्हाला या ठिकाणी देत असाल तर आम्ही तुला या ठिकाणी सपोर्ट करायला तयार आहोत, ही भूमिका या ठिकाणी ठेवली। तर या प्रकारचं धोरण आखून त्यांनी साष्टी वसई गिणंकृत केलं। दुसरा इंग्रज मराठा युद्धामध्ये आपल्याला पाहू शकतो वसईचा तह। वसईचा तह झाल्यानंतर तैनाती फौजेचं धोरण अंतर्गत मराठा राज्याला आणलं। आता तैनाती फौज वेलस्लीनं आणलेली आहे, ठीक आहे। लॉर्ड वेलस्लीनं याचा उपयोग करून तैनाती फौजेचं धोरण या ठिकाणी आणलं आणि सहाय्यक संधीच्या द्वारे भारतीय शासकांना या धोरणाअंतर्गत आणलं, जिथं ब्रिटिशांची एक रेजिमेंट नियुक्त केली जाईल आणि ही रेजिमेंट जी आहे या रेजिमेंटचा खर्च भागवण्यासाठी त्यांना पैसे द्यावे लागणार आहेत, अन्यथा त्यांच्या भागातील त्यांच्या राज्यातील एक भूभाग द्यायचा आहे। तर या प्रकारची भूमिका आणून लॉर्ड वेलस्लीच्या तैनाती फौजेचा धोरण असू द्या, तर या धोरण आखून त्यांनी भारतीय शासकांना या प्रकारचा तह करण्यासाठी मजबूर केलं आणि भारतात हळूहळू या ठिकाणी राज्य गिळंकृत केलं। मग तैनाती फौजामध्ये तुम्ही हे सांगू शकता, वेलस्लीनं जे तैनाती फौज आणलं त्यामध्ये सांगू शकता की ज्या शासकानं इंग्रजांसोबत तैनाती फौजेचा करार केलेला आहे अशा शासकांचा परराष्ट्रीय धोरणावरचा अधिकार समाप्त होतो, इंग्रज राज्य करते त्या राज्याचं परराष्ट्र धोरण ठरवत आहे, ही भूमिका या ठिकाणी लक्षात आली पाहिजे। ही भूमिका तुम्ही सांगितल्यानंतर तुम्ही इथं माना की मग कोणकोणते राज्य क्रमाक्रमानं तैनाती फौजेच्या धोरणामध्ये आणले आणि ते कसे कसे समाप्त या ठिकाणी झाले, तर ही भूमिका ब्रिटिश राज्यकर्ते करताना दिसून येतात। म्हणजे ब्रिटिशांचं राजकीय धोरण जर आपण 1813 पर्यंत पाहिलं तर ब्रिटिश राज्यकर्त्यांनी भारतातील अनेक मोठमोठ्या संस्थांसोबत तैनाती फौजेचा तह केला आणि त्या तैनाती फौजेच्या तहाच्या माध्यमातून भारतीय शासकांमध्ये फूट पाडली आणि त्या फुटीचा फायदा घेऊन आपला राज्य कसं मजबूत होईल याचा प्रयत्न केला। सरतेशेवटी 1813 त्यांनी भारतामध्ये सर्वोच्चता स्थापन केली आणि सांगितलं आता ब्रिटिशांचं राज्य या देशामध्ये सर्वोच्च स्टेट बनलेलं आहे, ही भूमिका लॉर्ड हार्डिंग्सनं या ठिकाणी मांडलेली आहे। हे आपल्याला एकंदरीत या ठिकाणी लॉर्ड हेस्टिंग जो आहे तर तो लॉर्ड हेस्टिंगनं इथं मांडलेली आहे, हे आपल्याला इथे या ठिकाणी दिसून येतं। तर या प्रकारचा हा प्रश्न या ठिकाणी आहे की तैनाती फौज बुस्सीपासून सुरुवात करायला हवी आपण आणि त्यानंतर मग वेलस्लीपर्यंत एंड करायला हवा। दरम्यानच्या काळामध्ये इंग्रज म्हैसूर वॉर दरम्यानच्या काळामध्ये आपण हे पण मांडणं गरजेचं, बघा अमृतसरचा तह पण मांडणं गरजेचं आहे। अमृतसरचा तह जो झाला 1800-1809 मग त्या तहाच्या माध्यमातून जसं सीमारेषा निश्चित केली गेली तर तो इथं मांडला तरी चालणार आहे आणि त्याचबरोबर म्हैसूर युद्धानंतर मग इंग्रज मराठा वॉर जे सुरू झालं अंतर्गत कलहामुळं तर ते पण इथं या ठिकाणी मांडणं गरजेचं। भारतीय शासकांचा जो अंतर्गत कलह राघोबा हे तिकडे गेलेले आहेत इंग्रजांकडं तर तो पण एक मांडलं तर इथं या ठिकाणी चालण्यासारखं या ठिकाणी आहे। तर हे मध्ये मांडायचं आणि मग शेवटी वेलस्लीचा तैनाती फौजेचं धोरण या ठिकाणी इथं मांडा आणि त्यानुसार इथं काम करा। या प्रकारे इंग्रज फ्रेंच युद्धावर तीनच प्रश्न विचारले तर त्या तीन प्रश्नांची माहिती मी तुम्हाला या प्रकारची दिलेली आहे। लक्षात घ्या आपली ऑनलाईन महत्वपूर्ण बॅच आहे हिस्ट्रीची, तर ती हिस्ट्रीची ऑप्शनल हिस्ट्री आणि जीएस हिस्ट्री अशा ऑनलाईन बॅच आपल्या चालू आहेत। जे कोण विद्यार्थी आहेत इंटरेस्टेड त्यांनी प्ले स्टोअरवर जावा आणि प्ले स्टोअरवर जाऊन हिस्ट्री बाय संतोष सावन हे ॲप डाउनलोड करा आणि इथं या ठिकाणी या दोन बॅचेसमध्ये या ठिकाणी प्रवेश घ्या ज्यांना इच्छा असेल त्यांनी, आणि त्याचबरोबर माझा नंबर पण इथं या ठिकाणी आहे, तुम्ही मला या ठिकाणी कॉल करून या बॅचबद्दल आणखीन इन्फॉर्मेशन देखील या ठिकाणी विचारू शकता। थांबूया आपण, धन्यवाद, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच।